बीजेपी की मदद से क्या करेंगे? आज विरोध करेगी, खुलकर विरोध करेगी, मुझे बताइए सर। उत्तर पश्चिम सीट से अमोल कीर्तिकर 48 वोट से हारे हैं। अब एक हफ्ते से कोशिश की जा रही है कि उसका सीसीटीवी दिया जाए, सीसीटीवी नहीं दिया जा रहा है, उसको गायब बताया ऐसा है। जो चोर होता है वो पहले सीसीटीवी कैमरा खत्म कर देता है, उसका फुटेज चोरी करता है। जो चोर होता है वहां के जो रिटर्निंग ऑफिसर है वंदना सूर्यवंशी, सी मोस्ट करप्ट ऑफिसर ऑफ महाराष्ट्र स्टेट, आप उनका पूरा इतिहास देखिए। ये वंदना सूर्यवंशी का वो क्या है, उसका इतिहास क्या है, सबसे भ्रष्ट अधिकारी अगर महाराष्ट्र केडर में कहीं होगी वो वंदना सूर्यवंशी है। और उसने अमोल कीर्तिकर का जो निर्णय है जो जिस प्रकार से दिया है वो मुख्यमंत्री के दबाव में दिया है। सर हम कोर्ट का दरवाजा खटखटाने वाले हैं? हम कोर्ट में जाएंगे, हम चुनाव एक ही चार महीने में परिवर्तन होगा, तब ये वंदना सूर्यवंशी कहां जाएगी? ये जो अधिकारी है जिसने सीसीटीवी फुटेज बंद कर दिया, अंदर ये वाइकर के सब रिश्तेदार मोबाइल लेकर घूम रहे थे, ये किसकी जिम्मेदारी थी? सीसीटीवी फुटेज अगर नहीं मिल रहा है वहां, तो ये वंदना सूर्यवंशी वहां के जो ट्रेनिंग ऑफिसर है चुनाव अधिकारी उनकी जिम्मेदारी है। ये सब घपला ये वंदना सूर्यवंशी ने किया है, उसका पूरा इतिहास मेरे पास सामने आया है, जल्दी मैं उसको एक्सपोज कर दूंगा। तरी सुद्धा काहीच पुढे हालचाल अमोल कीर्तिकरांचे जो तक्रार दाखल केली त्याच्यावर होत नाहीये, होईल ना तक्रार? पोलीस असतील किंवा निवडणूक निर्णय, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही, मी तुम्हाला आता सांगतो। त्यांना जुलाब होणार आहे। वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे। वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कार्यकीर्द पहा, मी देतो तुम्हाला कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, मे मरडीपासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंटपर्यंत अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशीची। रवींद्र वायकरचे नातेवाईक मित्र परिवार मोबाईल घेऊन आतमध्ये का फिरत होता, तिला का रोखलं नाही? पोलिसांचं काम असेल किंवा नसेल आपण तिकडला प्रमुख होतात, निर्णय आपण जाहीर केलाय, सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे। पोलीस सुद्धा टोलवाटोलवी करतात, पोलीस करतील टोलवाटोलवी किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोलवी, या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल। महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे, मी आता सांगतो। केव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जबाब द्यावा लागेल। अमोल कीर्तिकर विजयी झालेले उमेदवार आहेत, वंदना सूर्यवंशी यांच्यावर जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत। त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा, तो इतिहासच त्यांनी पुढे झाला। कोर्टात जाणार आहात? नक्कीच अमोल कीर्तिकर विजयी घोषित होतील याची मला खात्री आहे। सुमित्रा पवार यांना राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पाठवत आहे, छगन भुजबळ नाराजी व्यक्त केली गटाने। असं आहे की हा अजित पवारांचा घरातला मामला आहे, फॅमिली मॅटर, हे मोदी का परिवार नाही, हे अजित पवार का परिवार, हे पार्टी भी अजित पवार का परिवार आहे, बरोबर आहे? मोदीचा परिवार काय, मोदी म्हटले परिवार निघाल देऊ, बरोबर ना? आता अजित पवारांनी सांगायला पाहिजे, आता निवडणूक झाली सुनेत्राबाई, आता परिवार निकाल देऊ। पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हरल्या, आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे। छगन भुजबळ यांचीसुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय, पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। मंत्री व्हायचं आहे प्रफुल्ल पटेलना, राज्यसभेवर जायचे छगन भुजबळांना, अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत। हळूहळू
हे सगळे गट जे निर्माण झाले त्या सुद्धा दुफळ्या मासतील. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे खासगी पद्धतीने पक्ष चालवतात असं छगन भुजबळच्या कार्यकर्त्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्कीच यामध्ये आता दुफळ ते त्यांच्या बघा हे मालकीचे मालकी हक्काचे पक्ष आहेत. एकनाथ शिंदेचा पक्ष हा त्यांच्या मालकीचा आहे. अजित पवारांचा पक्ष हा त्यांच्या मालकीचा आहे. तुम्ही त्यांच्याकडे चाकऱ्या करताय, तुम्ही त्यांची भूमिका स्वीकारली पाहिजे. चलिए शशी थरूर ने ट्वीट किया है कहा कि मैंने 5 साल पहले ही एक नया ड्राफ्ट दिया था कि कैसे हमें रूल्स एंड रेगुलेशन सेटअप करने चाहिए, लेकिन उसको लेकर सरकार द्वारा की कार्रवाई. प्रधानमंत्री 2 लाख रूपये देने की भी बात कही. देखिये सरकार प्रधानमंत्री के पास यही काम है, अगर रूपये मरता है तो 1 लाख 2 लाख 3 लाख दे दो. जान बचाने की कोई योजना नहीं है. कश्मीर में हत्याएं हुई 2 लाख दे दो, बिल्डिंग गिर गई 2 लाख दे दो, आग लग गई मर गए 2 लाख दे दो. प्रधानमंत्री का यही काम बचा है और कुछ नहीं. लेकिन कोई ठोस प्लान आपके पास है लोगों की जान बचाने के लिए, सुरक्षा के लिए? कुछ नहीं. प्रधानमंत्री खुद सुरक्षा के घेरे में घूमेंगे. आज देखा मैंने फरोनस की सिक्योरिटी बढ़ाई है, कौन उनको हाथ लगा रहा है भाई? फरोनस की सिक्योरिटी और बढ़ाएगी. हाँ, पूरा पुलिस फोर्स फरोनस की सिक्योरिटी में, पूरा एसपीजी प्रधानमंत्री के सिक्योरिटी में. जनता मर रही यहां वहां, क्या फायदा क्या है? चलिए आणि काही धक्कादायक असे खुलासे आपण बघतोय. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की वंदना सूर्यवंशी या भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांनी अहंकाराची सीमा ओलांडली. अहंकाराची सीमा ही मोदी शहांनी मोडली असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि यानंतर इथे